कोरेगाव भीमा येथे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीलगत ओढ्याजवळ लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या शेतास आग लागून तब्बल साडेसतरा एकर क्षेत्रातील उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र यामध्ये साडे सतरा एकर ऊस मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडला घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली सायंकाळच्या वेळी ऊसाच्या जवळील जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या ऊसात पडल्या वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने लवकरच रौद्र रूप धारण केले यावेळी स्थानिक शेतकरी व परिसरातील लोकांनी तातडीने मदत केल्याने आग बऱ्यापैकी आटोक्यात आली होती परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीच्या ठिणग्या इतर ठिकाणाच्या उसावर पडत होत्या अखेर पुण्यातील अग्निशामक दलाच्या जवानांनी व लोकांनी एकत्रितपणे उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने स्थानिक सुनील ढेरंगे यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत जेसीपीने रस्त्यावरील झाडे झुडपे काढले तर विद्युत महामंडळचे वायरमन पांडुरंग बघाटे यांनी विद्युत पुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला यावेळी ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब गवाणे छब्बू गवाणे दत्तोबा माळी सीडी फकीर यांच्या शेतातील ऊस बऱ्याच प्रमाणात जळून खाक झाला आहे आपलं नाव काय दत्तात्रळी तालुका जिल्हापल् गट नंबर काय बाबा गट हा नंबर सातशे चौदा सातशे चौदा ह्या नुकसानीच काल तुमचा आला मंगळवार दिनांक सहा ला काल आग लागली किती वाजता लागली साधारणतः आग सहा वाजता सहा वाजता बरं नक्की काय झालं या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आता आग लागली शॉर्ट सर्किट होण्याचं कारण काय बाबा नक्की वावरात संपूर्ण आहे वावरात अच्छा आणि आता हे नुकसान कसं काय तुमचं नुकसान पूर्ण आता लॉकडाऊन मुळे आम्हाला काही चान्सेस नाही कारखाने चालू नाही काय नाही आता ऊस जायचा कसं काय याची आमच्या परवानता पडली तरी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी बरोबर आहे आणि तुमचा आता हा जो ऊस आहे बरोबर आहे हा आता कारखाने बंद आहेत मग गुराळावाल्यांना कसं काय आता काय कशा भावात नेतात काय ते सांगता येत नाही आम्हाला प्रतिनिधी उदयकांत ब्रामणे सह सुनील भंडारे ब्युरो रिपोर्ट टुडे न्यूज 24 फोर कोरेगाव भीमा पुणे